यांची निवड झालेली आहे, तुम्ही या निवडकडे कसं बघताय जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने? सर्वप्रथम तर मल्लिकार्जुनजी खडगे जे आहेत, मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं मी अभिनंदन करतो. आणि जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्या निवडणूक प्रक्रियेचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. 9000 वरती भारत देशातल्या काँग्रेसच्या वोटर्सनी मतदानाचा हक्क बजावला आणि तो हक्क बजावत असताना कुठलाही कोणाला काही दबाव नव्हता. त्यांनी दोघंही उमेदवारांनी त्यांचे मुद्दे मतदारापर्यंत मांडलेत आणि त्यातून एकच आहे की काँग्रेस हा किती सक्षम आणि डेमोक्रेसीला मानणारा पक्ष आहे हे यातून स्पष्ट झालं. आणि दुसरी गोष्ट की जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने मल्लिकार्जुन खरगे साहेब हे आपल्याकडे फैजपूरलाही आलेले आहेत, नंतर जळगावलाही आलेले आहेत, आमच्याही वैद्यकीय महाविद्यालयात ते आलेले आहेत. त्या काळामध्ये त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आहे ते निश्चितचपणे आम्हाला फार प्रोत्साहन देणारं होतं. आता तर ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यामध्ये संघटनाच्या दृष्टीने त्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय होतील आणि भारत देशातून ज्या रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा आणि आमचे एकंदरीत 14 आमदार या जिल्ह्यातून कसे निवडून येतील त्याकरता त्यांचा प्रयत्न राहील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.